दारूच्या नशेत असलेल्या चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट घराच्या दारातच घुसली. ठाण्यामधल्या कोपरी परिसरातली ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातामध्ये सुदैवानं कोणी जखमी झालेलं नाहीये, मात्र घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. तसंच रिक्षाही थांबली होती, इतर वाहनं होती या ठिकाणी, तसंही नुकसान झालेलं आहे. नशेत असलेल्या चालकानं दारामध्येच बस थांबवल्यानं पुढचा मोठा अनर्थ ठरला. दरम्यान स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तसंच यावर पोलिसांचं कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं. गाडीचा नंबर लहान लहान मुलांचा मृत्यू गेला असता आणि आज पाहिलं तुम्ही या घराजवळ लहान मुलं मरता मरता वाचलेला रिक्षाची दुकान झाली आहे. अनेक गाड्या तुटलेल्या आहेत, याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. दारू पिले 107 ज्या गाला निघाले असता चेक केलं तर त्याने पूर्ण गाडी आमच्या घरात टाकली तोडलं आणि ही गाडी रिक्षात एवढं नुकसान केलं. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.